जनतेला अजित दादा पवार आणि आम्ही हो सर घेतलेला निर्णय जो आहे हा पसंत पडलेला आहे आणि त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि जनता सुद्धा त्या स्वागताच्या रूपानं इथं उपस्थित आहे. आणि मागच्या मगाशी सांगितलं ठाणा कल्याण मानकोली भिवंडी या सगळ्या ठिकाणी अशी गर्दी होती. मला आता एवढंच म्हणायचं की ठीक आहे की निर्णय झालेला आहे, तुमच्या आशीर्वादानं आम्ही कामाला लागतो आहोत. ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली त्या त्या वेळेला आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठं काम उभं केलेलं आहे आणि आतासुद्धा जे आहे यापुढे सुद्धा या संधीचा उपयोग जनतेच्या शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बेरोजगारांच्या आणि आमच्या सर्व बांधवांच्या भगिनींच्या भल्यासाठी आम्ही सगळं सर्व शक्तीनिशी काम करणार आहोत. मी आभारी आहे. इथे आमचे गोरख मोडके आहे. हलू नको हे पाय हो सर पाठी हो ना, कारण मला फ्रेम माझा मोबाईल नाही दिसत आहे. पुढे जाऊ नका. लहाने जे आहे ते तालुका माजी आमदार धोने पाटील बिचारे पाहिले कडवे साहेब आणि सगळ्याच्या सगळे राष्ट्रवादी जे आहेत या विभागातले आणि आजूबाजूच्या नाशिक पवार साहेब आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन महाराष्ट्रातली पहिली सभा या ठिकाणी घेतात पवार. याचं कारण असं आहे की एक तर पवार साहेबांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे, दुसरं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला त्यावेळेला पहिला नेता त्यांच्या बरोबर उभा राहिला पक्ष उभारणीसाठी तो छगन भुजबळच. त्याच्यानंतर जे आहे बाकीचे जे आहेत मतदारसंघामध्ये मतदान घेत 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 महिन्या दोन महिन्याने चार महिन्याने आले, त्यामुळे साहजिकच आहे मी पहिल्यांदा त्यांच्यावर होतो त्याच्यामुळे माझा पहिला नंबर. दुसरं असं की आपण ज्यांना भाषणातून बडवे असं म्हटलेलं होतं आपण नाव नाही घेतलं, परंतु त्यांनी आज प्रतिक्रिया दिली की परत या आम्ही दोघंही बाजूला जायला तयार आहोत, मग आव्हाड असतील किंवा इतर कोणी. फार उशीर झालं, बैल गेला आणि झोपा केला असं झालं. आज महिनाभर चाललं होतं, त्याच्या अगोदरपासून चाललं होतं खरं म्हणजे दोन चार महिन्यापासून या सगळ्या चर्चा चालू होत्या. किंबहुना जे आहे मला असं वाटतं की 21 तारखेला मला षण्मुखानंद हॉलमध्ये अजित दादाने स्पष्टपणे म्हटलं, मी सुद्धा दुसऱ्या दिवशी स्पष्टपणे म्हटलं, परंतु त्याच्यानंतर सुद्धा काहीच हालचाल नाही, जणू काही काय होणारच नाही. बरं हे असं असं जे आहे होतं आहे याची पूर्व कल्पना मी पवार साहेबांना दिलेली होती. सगळ्यांना माहिती होतं त्यावेळेला काही निर्णय घेतला असता सगळ्यांनी, तर मला असं वाटतं अशी परिस्थिती कदाचित निर्माण झाली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे